स्कूलमध्ये आपण ते हे घेतो मोहीम सुरू करणार अवेअरनेस मोहीम. आम्ही 2023 जवळपास 40,000 वाहनधारकावरती केसेस केलेल्या आहेत आणि जवळपास 1,77,00,000 आपण दंड आकारलेला आहे आणि यापुढे सुद्धा आम्ही जे वाहतुकीचे नियम मोडतील त्यांच्याविरोधात यानंतर परत एक कडक कारवाईचे धोरण आपण अवलंबणार आहोत. यावर्षी आपण 2023 एकूण 268 अपघात झालेले आहेत जिल्ह्यामध्ये. त्यामध्ये 145 मृत झाले आणि जवळपास 199 लोक इंज्युर्ड झाले. त्याचप्रमाणे आम्ही जवळपास 40,000 केसेस केलेल्या आहे आणि त्यांचा एकूण जो दंड आहे तो 1,77,00,000 इतका आपण दंड केलेला आहे. 2022 विचार केला तर 2022 255 अपघात होते आणि त्या अपघातामध्ये 156 लोक मृत पडले होते. त्याचप्रमाणे अपघातामध्ये बळींची संख्या 256 होती आणि 259 लोक इंज्युर्ड झाले होते. ह्या वर्षी मागच्या वर्षी तुलनेमध्ये मोठ्या प्रमाणात आपण हेल्मेटचा कारवाया केला, हेल्मेट सक्ती केली, त्यापासून लोकांना आपण जनजागृती केली तर हेल्मेट वापरण्याचं प्रमाण वाढलं. त्यामुळे अपघातात एक किंचितशी वाढ झाली आहे परंतु मृतकामध्ये जखमीमध्ये हे फार लक्षणीय घट झालेली आहे. आम्ही 2023 शेवटी बुलेटवर कर्कश आवाज करणारे हॉर्न आहे, सायलेन्सर आहे, यांच्या विरोधात धडक मोहीम राबवून सायलेन्सर असे आम्ही काढले गाडीचे आणि त्यांच्यावर आम्ही आमच्या मुख्य चौकात बुलडोजर चालवला. अशी कारवाई आम्ही यापुढे पण सुरू ठेवणार आहोत. 2024 पण आपण असे अवैध जे सायलेन्सर लावलेले आहेत त्यांना आपण काढून परत ही मोहीम आपण राबवणार आहोत. त्याचप्रमाणे जे मुलं स्टंट करून मोटारसायकल चालवतात, आमचं जनतेला आव्हान आहे की असे आपल्या परिसरात दिसले तर यांचा आम्हाला फोन करा किंवा यांचे व्हिडिओ काढून आम्हाला सेंड करा. आपलं नाव गुप्त ठेवण्यात येईल आणि आम्ही असे स्टंट करणारे जे बाईकस्वार आहेत त्यांच्यावरसुद्धा याच्यानंतर आम्ही कडक कारवाईचं धोरण अवलंबिलेलं आहे. आम्ही येणाऱ्या नवीन वर्षामध्ये अपघाताच्यामध्ये मृत्यूमुखी जे पडत आहेत त्याच्यामध्ये प्रमाण कमी व्हावं ह्या कारण याच्यासाठी आम्ही हेल्मेट सक्तीसाठी एक धडक मोहीम राबवणार आहोत आणि ते पण जनतेला आमचं आव्हान आहे की आपण जास्तीत जास्त हेल्मेटचा वापर करावा आणि आम्ही आमची कारवाई त्यानंतर आमची सुरू पूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही ते सुरू करणार आहोत.